हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण हायर परचेसमध्ये हाफ इयरली पे इन्स्टॉलमेंट पेमेंटवर आपण एक्झाम्पल्स घेतले होते. ठीक आहे, तर आता या लेक्चरमध्ये आपण हायर परचेसमध्ये पेमेंट ऑफ क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स घेणार आहोत. ठीक आहे, क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स म्हणजे काय की 3-3 महिन्यांनी आपल्याला काय करायचं आहे, आता इन्स्टॉलमेंट पे करायची आहे. ठीक आहे, तर बघा, क्वेश्चन बघू आपण. तर क्वेश्चन आहे, ऑन 1 जानेवारी 1998 मिस्टर शेखर परचेस्ड अ मोटरसायकल ऑन हायर परचेस सिस्टम फ्रॉम आदित्य एजन्सीज. ठीक आहे, काय म्हटलं आहे, 1 जानेवारी 1998 ला काय केलं आहे मिस्टर शेखरनी, काय केलं, एक मोटरसायकल खरेदी केली कोणाकडून, आदित्य एजन्सीकडून, कशावर, हायर परचेसवर. ठीक आहे, हायर परचेस सिस्टमवर काय केलं आहे मिस्टर शेखरनी, एक मोटरसायकल खरेदी केली आदित्य एजन्सीकडून. ठीक आहे, द कॅश प्राईज ऑफ द मोटरसायकल वॉज ₹54,000. तर मोटरसायकलची कॅश प्राईज किती दिली आहे आपल्याला, 54,000. ठीक आहे, मिस्टर शेखर ॲग्रीड टू पे द आदित्य एजन्सी ₹12,000 ऑन सायनिंग ॲग्रीमेंट. ठीक आहे, मिस्टर शेखरनी काय केलं की आदित्य एजन्सीला काय म्हटलं की मी तुम्हाला 12,000 देईन, कधी, सायनिंग ॲग्रीमेंटवर. म्हणजे काय की याला काय म्हणू आपण, हे जे 12,000 आहे हे काय आहे, डाऊन पेमेंट आहे. ठीक आहे, हे 12,000 काय आहे, डाऊन पेमेंट आहे. ठीक आहे, द पेमेंट वर टू बी मेड इन 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, आणि जो उरलेला जो पेमेंट आहे, ठीक आहे, आणि उरलेला जो पेमेंट आहे तो कसा करायचा होता आपल्याला, 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स. ठीक आहे, 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, म्हणजे दर 3-3 महिन्यांनी आपल्याला काय करायचं आहे, आता पेमेंट करायचं आहे. ठीक आहे, किती, 12,000. किती पेमेंट करायचं आहे आपल्याला, 12,000. ठीक आहे, 12,000 ईच म्हटलं, म्हणजे 12,000 काय आहे आपल्याला, इन्स्टॉलमेंट पेमेंट करायची आहे, कशी, दर 3 महिन्यांनी. ठीक आहे, 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट्स. ठीक आहे, द फर्स्ट इन्स्टॉलमेंट वॉज टू बी पेड ऑन 31 मार्च 1998. ठीक आहे, पहिली जी इन्स्टॉलमेंट आहे, फर्स्ट इन्स्टॉलमेंट कधी पेमेंट करायची आहे आपल्याला, 31 मार्च 1998. ठीक आहे, म्हणजे 1 तारखेला जी आपण खरेदी केली, 1 जानेवारीला जी खरेदी केली वस्तू, ठीक आहे, मोटरसायकल खरेदी केली होती 1 जानेवारी 1998 ला. ठीक आहे, तर आता आपण क्वार्टरली जेव्हा इन्स्टॉलमेंट पेमेंट करत आहोत, तर आपला पहिला इन्स्टॉलमेंट कधी लागणार, 31 मार्च. ठीक आहे, नंतर मग नंतरचे इन्स्टॉलमेंट कसे लागतील, 30 जून, मग 30 सप्टेंबर, मग 31 डिसेंबर. ठीक आहे, म्हणजे काय की 3-3 महिन्यांनी आपल्याला काय करायचं आहे, आता इन्स्टॉलमेंट आपल्याला पेमेंट करायची. ठीक आहे, द रेट ऑफ इंटरेस्ट इज 20% पर एनम. इंटरेस्ट रेट किती सांगितलं आहे आपल्याला, 20% पर एनम. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती सांगितलं आहे, 20% पर एनम. ठीक आहे, डेप्रिसिएशन इज टू बी चार्ज ॲट 10%. डेप्रिसिएशन किती, 10% ऑन डिमिनिशिंग बॅलेन्स मेथड. कसं, डिमिनिशिंग बॅलेन्स मेथड. ठीक आहे, डिमिनिशिंग बॅलेन्स मेथड नुसार काय करायचं आपल्याला, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, किती पर्सेंट, 10%. ठीक आहे, शो मोटरसायकल अकाउंट, आदित्य एजन्सी अकाउंट अँड इंटरेस्ट अकाउंट इन बुक ऑफ मिस्टर शेखर. मिस्टर शेखरच्या बुकमध्ये कोणकोणते अकाउंट दाखवायचे आहे आपल्याला, मोटरसायकल अकाउंट म्हणजे असेट अकाउंट, आदित्य एजन्सी अकाउंट म्हणजे वेंडर अकाउंट, आणि इंटरेस्ट अकाउंट. ठीक आहे, आणि मिस्टर शेखरचं अकाउंट कोणाच्या बुकमध्ये दाखवायचं आहे, इन द बुक ऑफ आदित्य एजन्सी. मिस्टर शेखर अकाउंट इन द बुक ऑफ आदित्य एजन्सी. ठीक आहे, बुक्स आर क्लोज्ड ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर. काय म्हटलं आहे, जे आपले जे बुक्स आहे, ठीक आहे, याचे अकाउंटिंग बुक्स आहे, ते कधी बंद होतात,
क्लोजिंग कधी असते? 31 डिसेंबर दरवर्षी. ठीक आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन. तर आता आपण सोल्युशन बघू. तर सर्वात पहिले आपण काय करतो, सोल्युशन करताना ॲनालिटिकल टेबल बनवतो. ठीक आहे, ॲनालिटिकल टेबल बनवतो आपण. ठीक आहे, आणि त्या ॲनालिटिकल टेबल थ्रू आपण काय करतो, ही जी अनपेड कॅश प्राईज आहे, ठीक आहे, किती इन्स्टॉलमेंट आपण पेमेंट केले, इंटरेस्ट किती पे केला आपण, कॅश प्राईज किती पे केली, त्या इन्स्टॉलमेंटच्या अगेन्स्टमध्ये आपण कॅश प्राईज किती पे केली, ते सगळ्या डाटा आपल्याला कुठून मिळतो, ॲनालिटिकल टेबलमधून. ठीक आहे, तर आता बघा ॲनालिटिकल टेबल बनवू आपण. ठीक आहे, सर्वात पहिले एंट्री कोणती येते, डाऊन पेमेंटची. डाऊन पेमेंट, डाऊन पेमेंट किती होता आपला, 12,000. ठीक आहे, तर फर्स्ट जानेवारी 1998 किती, 12,000. इथे इंटरेस्ट लागेल का आपल्याला, इंटरेस्ट लागणार का डाऊन पेमेंटला, नाही. ठीक आहे, इथे पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राईज 12,000, आणि इथे अनपेड कॅश प्राईज किती आहे आपली, टोटल कॅश प्राईज किती होती, 54,000. ठीक आहे, टोटल कॅश प्राईज होती 54,000 मायनस 12,000, बॅलेन्स अमाऊंट काय राहील आपली, अनपेड कॅश प्राईज. ठीक आहे, किती, 42,000. ठीक आहे, बरं, तर याला आपण असं डिनोट करून ठेवू शकतो. डाऊन पेमेंट म्हणून डिनोट करून ठेवता येते. ठीक आहे, मग बघा, द पेमेंट वर टू बी मेड इन 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट ऑफ ₹12,000 इच. ठीक आहे, म्हणजे काय की आता काय करायचं आहे आपल्याला, आपण डाऊन पेमेंट केलं, डाऊन पेमेंट झाला आपला. ठीक आहे, डाऊन पेमेंट झाला, नंतर काय की 4 क्वार्टरली इन्स्टॉलमेंट आपल्याला पे करायचे आहे 12,000 हजाराचे. ठीक आहे, आणि पहिला इन्स्टॉलमेंट कधी म्हटला आहे आपल्याला, कधी पे करायचा आहे, 31 मार्च 1998 ला. ठीक आहे, तर आता पहिला इन्स्टॉलमेंट कधी येईल, 31 मार्च 1998. ठीक आहे, कितीचा आहे, 12,000. ठीक आहे, 12,000 इन्स्टॉलमेंट. ठीक आहे, तर आता इंटरेस्ट, इंटरेस्ट ॲट द रेट ऑफ 20% पर ॲनम. ठीक आहे, इंटरेस्ट आपण कशावर कॅल्क्युलेट करतो, अनपेड कॅश प्राईजवर. ठीक आहे, अनपेड कॅश प्राईज किती आहे, 42,000. ठीक आहे, तर याच्यावर इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करू. याच्यावरचं इंटरेस्ट आता बघू आपण. हे बघा, 42,000 वर 20%. ठीक आहे, किती आला, 8,400. ठीक आहे, 8,400 काय आला आपला, इयरली इन्स्टॉलमेंट आला. ठीक आहे, 20% हे काय आहे, पर ॲनम आहे, 20% पर ॲनम आहे, म्हणजे 42,000 वर जे 20% आपण काढला आहे इंटरेस्ट, तो किती कसा आहे, हा पूर्ण वर्षाचा इंटरेस्ट आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय पाहिजे, 3 महिन्याचा. ठीक आहे, 3 महिन्याचा, आणि मग याला काय करायचं, डिवाइड बाय 4, किती येईल, 100. ठीक आहे, 2,100. ठीक आहे, तर हा काय झाला आपला, 31 मार्चला जो आपण 12,000 भरले त्याचा तो इंटरेस्ट किती आला, 2,100. ठीक आहे, इंटरेस्ट किती, 2,100. तर मग आता कॅश प्राईज किती, 12,000 मायनस 2,100 किती,
9,900, ठीक है, मायनस 9,900, अनपेड कैश प्राइस किती आली, 32,100, ठीक है। आता पुन्हा, आता कधी, परत मार्चपासून 3 महिने, एप्रिल, मे, जून, आता काय करू आपण, जूनमध्ये भरू एक इन्स्टॉलमेंट, ठीक आहे। तर 30 जून 1998 इन्स्टॉलमेंट कितीची आहे, 12,000 ची, ठीक आहे। आता पुन्हा आपण इंटरेस्ट कशा कितीवर चार्ज करू, 32,100 वर, ठीक आहे। तर आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा, तो पुन्हा सेम प्रोसिजर, आता 32,000 वर कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, 32,100 वर 20%, ठीक आहे, किती येईल, 6,420। 6,420 जो आहे हा कसा आहे, पूर्ण वर्षाचा आहे, ठीक आहे। आणि आपल्याला काय पाहिजे, 30 जूनपर्यंतचा पाहिजे इंटरेस्ट, ठीक आहे, 30 जूनपर्यंतचा पाहिजे। तर पुन्हा याला डिवाइड बाय 4, ठीक आहे, डिवाइड बाय 4 किती येईल, 1,605, ठीक आहे। 1,605 काय झाला, हा जूनपर्यंतचा इंटरेस्ट, ठीक आहे। तर 1,605 रुपये, मग मायनस 12,000, 1,605 मायनस 12,000, 10,395, ठीक आहे। एवढी आपण काय केली, कॅश प्राइस पे केली या 12,000 मध्ये, एवढी कॅश प्राइस आणि एवढा इंटरेस्ट आहे, ठीक आहे। तर पुन्हा मायनस 10,995, सॉरी 395, किती उरले, 21,705, ठीक आहे, 21,705 रुपये उरले, ठीक आहे। ही अनपेड कॅश प्राइस आहे आपली। पुन्हा आता आता कधी, जूनमध्ये भरता, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ठीक आहे। तर आता कधी आपण पेमेंट करणार आहोत, सप्टेंबरमध्ये। तर थर्टी सप्टेंबर 1998 पुन्हा इन्स्टॉलमेंट कितीची होती, 12,000 ची, इंटरेस्ट किती, आता कशावर कॅल्क्युलेट करू आपण, 21,705 वर, ठीक आहे, 21,705 वर 20%, किती आला, 4,341, ठीक आहे, डिवाइड बाय 4, एक हजार 885, ठीक आहे, 1,885। तर सॉरी, 1,085, 1,085, ठीक आहे, 1,085 आला, 1,085 मायनस 12,000, 10,915, ठीक आहे, मग मायनस पुन्हा 10,915, किती उरले, 10,790, ठीक आहे। आता पुन्हा 31 डिसेंबर, 31 डिसेंबर 1998 किती, 12,000 ची इन्स्टॉलमेंट आहे, ठीक आहे। आता याच्यानंतर कोणती इन्स्टॉलमेंट नाही आहे आपल्याला भरायची, तर आता 10,790 आपल्याला काय करायचे आहे, पेमेंट करायचं आहे, ठीक आहे। तर अनपेड कॅश प्राइस किती होईल, कॅश प्राइस आपण पेमेंट किती करू, 10,790, ठीक आहे, 10,790 मायनस 12,000 किती,
1210, 1210, ठीक आहे, हे काय झाली आपली इंटरेस्ट, 10790 मायनस 12000 करून टाकायचं, म्हणजे काय येते की आपल्याला इंटरेस्ट, लास्टवाला इंटरेस्ट मिळून जातो, ठीक आहे, 10790, ठीक आहे. तर हे काय झालं, नील, ठीक आहे, काय झालं, नील, आता आपल्याला इथे फायनलाइज करायसाठी जागा नाही आहे, मग मी इथे करतो. ठीक आहे, ते इन्स्टॉलमेंट आपण किती भरली पूर्ण, 60,000. इंटरेस्ट किती पे केला आपण, 6,000. कॅश प्राईस किती पे केली आपण, 54,000. आणि ही आता जी नील झाली ती नील, ठीक आहे. तर हा काय झाला आपला, हा काय झाला आपला ॲनालिटिकल टेबल, ठीक आहे. आता या ॲनालिटिकल टेबल थ्रू आपण इंटरेस्ट का कॅल्क्युलेट केलं पूर्ण, अनपेड कॅश प्राईस कॅल्क्युलेट केली, ठीक आहे. कॅश प्राईस आपण इन्स्टॉलमेंटच्या अगेन्स्टमध्ये आपण किती कॅश प्राईस पे करत होतो हे पण काढलं आपण, ठीक आहे. आता आपण डेप्रिसिएशन बघू, ठीक आहे. डेप्रिसिएशन काय म्हटलं आहे, डेप्रिसिएशन इज टू बी चार्ज ॲट 10% पर ॲनम ऑन डिमिनिशिंग बॅलन्स, ठीक आहे. डेप्रिसिएशन कसा चार्ज करायचा आहे आपल्याला, 10% पर ॲनम डिमिनिशिंग बॅलन्स, ठीक आहे. डिमिनिशिंग बॅलन्सनी आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. पण आपण काय करत आहो, इन्स्टॉलमेंट आपण क्वार्टरली पे करत आहो, ठीक आहे. आणि डेप्रिसिएशन आपण कधी चार्ज करतो, वर्षाच्या शेवटी, ज्या दिवशी आपले अकाउंट्स क्लोज होतात, ज्या दिवशी आपले बुक्स ऑफ अकाउंट्स काय होतात, क्लोज होतात, त्या दिवशी आपण काय करतो, म्हणजे वर्षाच्या शेवटीच आपण काय करतो, डेप्रिसिएशन चार्ज करतो, ठीक आहे. तर डेप्रिसिएशनसाठी आपल्याला क्वार्टरली आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल का, नाही, ठीक आहे. तर डेप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन कसं होईल, टेन परसेंट ऑन रुपीज 54,000, रुपीज 5,400, ठीक आहे. ही काय झाली आपली डेप्रिसिएशनची अमाऊंट, ठीक आहे. आपण 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण काय करत आहो, इन्स्टॉलमेंट पे करत आहो आणि क्लोज करत आहो, ठीक आहे. जे इन्स्टॉलमेंट होते आपले काय आहे की 31 डिसेंबर, म्हणजे त्याच वर्षासाठी आहे आपले, 98 मध्येच आपण पूर्ण पेमेंट करत आहोत, ठीक आहे. तर आपल्याला डेप्रिसिएशन पण काय होईल की फक्त एकाच वर्षाचं लागेल, ठीक आहे, बाकी वर्षाचं आपल्याला लागणार नाही, ठीक आहे. तर आता आपण बघू मोटरसायकल अकाउंट, असेट अकाउंट आपण कोणाच्या बुकमध्ये, इन द बुक्स ऑफ मिस्टर शेखर, मोटरसायकल अकाउंट, ठीक आहे, ठीक आहे. तर हा आपला असेट अकाउंटचा फॉर्मॅट, ठीक आहे. फर्स्ट एंट्री काय येईल आपली, फर्स्ट एंट्री येईल आपली डाऊन पेमेंटची, ठीक आहे, 1998 फर्स्ट जॅन,
काही टू बैंक अकाउंट, ठीक है, किती? फर्स्ट आपली काय आहे डाउन पेमेंटची अमाऊंट 12,000, तर 12,000, ठीक आहे. नंतर March 31 टू आदित्य एजेंसीज अकाउंट किती? कॅश प्राइस, कॅश कॅश प्राइस जी आपण पेमेंट केली आहे ती अमाऊंट येणार, ठीक आहे, 9,900. मग पुन्हा 30 जून टू आदित्य एजन्सीज अकाउंट पुन्हा कॅश प्राइस जे पेमेंट केले आहे, पेमेंट टुवर्ड्स कॅश प्राइस, त्याची अमाऊंट 10,915. September 30 टू आदित्य एजन्सीज अकाउंट किती? 10,900, सॉरी इथे चुकलं आपलं, 10,395, 95, मी 10,915, ठीक आहे. मग 31 डिसेंबर टू आदित्य एजन्सीज अकाउंट किती? 10,790, ठीक आहे. आणि इकडे 31 डिसेंबर 1998 बाय 1,00,000 अकाउंट किती येईल? डेप्रिसिएशन 5,400, ठीक आहे. मग आता याचे टोटल आणि याचे टोटल, ठीक आहे. तर याची टोटल किती येऊन राहिली आहे? 54,000, ठीक आहे. आणि आता 54,000 मायनस 5,400, 5,400 कमीच आहे, तर आपल्याला काय करावं लागेल? इकडे एक बॅलेन्सिंग फिगर टाकावं लागेल, बॅलेन्स कॅरीड डाऊन 48,600, ठीक आहे. आता काय झालं, आपलं जे अकाउंट आहे हे काय झालं? टॅली झालं बरोबर, तर याला क्लोज करून द्यायचं. आणि ही जी बॅलेन्सिंग अमाऊंट आहे, ही जी बॅलेन्सिंग फिगर आहे, ही काय करायची? इथे आणून घ्यायची 1999 1st Jan टू बॅलेन्स ब्रॉट डाउन 48,600, ठीक आहे. हा झाला आपला मोटरसायकल अकाउंट, हे काय झाला आपला मोटरसायकल अकाउंट, ठीक आहे. तर नेक्स्ट अकाउंट आपल्याला बनवायचा आहे आदित्य एजन्सीज, ठीक आहे. नेक्स्ट अकाउंट आहे आपला आदित्य एजन्सीज. ठीक आहे, फर्स्ट आपली एंट्री येईल 1998 March 31 टू
बैंक अकाउंट 12,000 जून 30 टू बैंक अकाउंट 12,000 सेप्टेम्बर 30 टू बैंक अकाउंट 12,000 डिसेंबर 31 टू बैंक अकाउंट 12,000 ठीक है। आणि मग इकडे आता 1998 मार्च 31 सॉरी बाय मोटरसाइकल अकाउंट 9,900 बाय इंटरेस्ट अकाउंट 2,100 म्हणजे हे जे आपण इथे आता काय केला की इन्स्टॉलमेंट पेमेंट केलं, इन्स्टॉलमेंटचं पेमेंट केलं, इन्स्टॉलमेंटची एंट्री घेतली आपण। आणि आता या साईडला काय करू आपण की कॅश प्राईस प्लस इन्स्टॉलमेंट, ठीक आहे, कॅश प्राईस प्लस इन्स्टॉलमेंट जे पेमेंट केलं आहे त्याची एंट्री घेऊ, ठीक आहे। मग जून 30 बाय मोटरसाइकल अकाउंट 10,395 बाय इंटरेस्ट अकाउंट 1,605 मग सप्टेंबर 30 बाय मोटरसाइकल अकाउंट 10,915 बाय इंटरेस्ट अकाउंट 1,085 आणि इकडे डिसेंबर 31 बाय मोटरसायकल अकाउंट 10,790 बाय इंटरेस्ट अकाउंट 12,000 म्हणजे 1,210 ठीक आहे। तर हे झालं आपला आदित्य एजन्सी अकाउंट, ठीक आहे। आणि आता याची टोटल केली आणि याची टोटल केली तर ही काही येईल सेमच येईल, ठीक आहे। कारण काय आहे की इकडे आपण काय केलं आहे इन्स्टॉलमेंट पेमेंटची पेमेंट अमाऊंट लिहिली आहे आणि इथे कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट, कॅश प्राईस प्लस इंटरेस्ट म्हणजे काय आपला इन्स्टॉलमेंट अमाऊंट, ठीक आहे। तर याची जी टोटल येईल ती काय येईल सेम येईल, किती आहे 48,000 ठीक आहे, 48,000 अकाउंट क्लोज, ठीक आहे, अकाउंट क्लोज। नंतर आहे इंटरेस्ट अकाउंट, ठीक आहे, नंतर इंटरेस्ट अकाउंट, इंटरेस्ट अकाउंटची पहिली एंट्री 1998
मार्च 31 टू आदित्य एजन्सीज अकाउंट, किती इंटरेस्ट चं पेमेंट केलं आपण आदित्यला? 2100, ठीक आहे. नंतर जून 30 टू आदित्य एजन्सीज अकाउंट किती पेमेंट केलं? 1605. सप्टेंबर 30 टू आदित्य एजेंसीज अकाउंट 1085. आणि डिसेंबर 31 टू आदित्य एजेंसीज अकाउंट 1210, ठीक आहे. तर ही जी अमाऊंट आहे, ही पूर्ण अमाऊंट काय करू आपण मग PNL अकाउंटला ट्रान्सफर करू. कधी? 31 डिसेंबर 1998 ला काय करू आपण PNL अकाउंटला ट्रान्सफर करू, ठीक आहे. PNL अकाउंट किती, टोटल किती होती याची आपली? 6000, ठीक आहे. 6000 तर हे अकाउंट क्लोज. अकाउंट क्लोज, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण मिस्टर शेखरच्या बुक्समध्ये अकाउंट्स बनवले होते. आता आपण काय करणार आहोत, आदित्यच्या बुक्समध्ये काय करणार आहोत आपण? शेखरचं अकाउंट बनवणार, ठीक आहे. तर ह्याची फर्स्ट एंट्री काय येईल? 1998 जनवरी 1 टू हायर सेल्स अकाउंट 54000, ठीक आहे. हायर सेल्स अकाउंट म्हणजे काय, की हायर सेलवर काय केलं आपण? 54000 ची काय केली? मोटरसायकल आपण शेखरला विकली, ठीक आहे. नंतर मार्च 31 टू इंटरेस्ट अकाउंट 2100 आणि इकडे जनवरी 1 डाउन पेमेंट आपला बाय बँक अकाउंट किती? 12000 डाउन पेमेंट. आणि मार्च 31 ला काय केलं आपण? इन्स्टॉलमेंट पे केली आपण बाय बँक अकाउंट 12000. मी इकडे पुन्हा जून 30 टू इंटरेस्ट अकाउंट 1605. आणि इकडे जून 30 बाय बँक अकाउंट 12000. सप्टेंबर 30 टू इंटरेस्ट अकाउंट
1085 आणि इकडे सप्टेंबर 30 बाय बँक अकाउंट 12,000 डिसेंबर 31 टू इंटरेस्ट अकाउंट 1210 डिसेंबर 31 बाय बैंक अकाउंट 12,000 ठीक है 1998 ठीक है। तर हे जे आहे या एंट्रीज काय झाल्या आपल्या जे इन्स्टॉलमेंट आपण पेमेंट केल्या ठीक आहे या आणि इकडे जे इंटरेस्ट आपण पे केला ते ठीक आहे। तर आता यांची टोटल जर केली आपण जर यांची टोटल करत आहोत तर किती येऊन राहिली आपली 60,000 ठीक आहे। यांची जर टोटल केली तर किती येईल 60,000 ठीक आहे हे झालं टेन ठीक आहे। तर हा झाला आपला क्वार्टरली पेमेंट वाला प्रॉब्लेम ठीक आहे क्वार्टरली पेमेंट वाला प्रॉब्लेम ठीक आहे। तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू मंथली पेमेंट वाला ठीक आहे।